Oh <laughs> मी निघते ना तुला वाटते हे काही एवढं काय काय म्हणजे अशा लय करायला नाही काही हे हा टॅक्टर निघते तुम आपण जर म्हणलं तर समजा काटा काटा जर घेतला बर ना तर मशीन बी निघते हा बरोबर फक्त घ्या लागते ते तुले जमते मला माहिती आहे ना तू फक्त आपलं सोयाबीन काढून देते एवढं आता कसं दोन तीन दिवसात येते पहिला नंबर आपलाच लागून राहिला तर म्हटलं कसं आपलं काढून देजो झालं का मग टाकता नाही पाहता पुढचं पुढे पाहिजे ते मग आपण की कुठ जोर लावा आता त्याला म्हणलं माहिती आधीची गोष्ट की बा आपण हे रोड सुद्धा करू 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 करता करता कोणी पाचशे रुपये बी नाही देऊन राहिलं काय करा हां पाच जणां आम्ही आता रोड नाही समजा मग आता पाच जणांना आता याचं काही ना काही इलाज करायला नाही पाहिजे का त्याला वाटते पण शांताराम करतच पहिले येते मग आता मी म्हणतो मी काही त्याला म्हणत बी नाही काही करत बी नाही आता तुम्ही काय करा फक्त तेवढं ट्रॅक्टरचं आपलं एवढं वावरात तुमच्या द्या बस योख्य वावरात गेला आपलं सोयाबीन काढलं की झालं आपलं का मग पाच बस तिने चौघ जण तू बनत जाईल कसं काढायला ट्रॅक्टर पण ते कसं बस राहायचे त्याचे टायर लहान असते ना ते फसते राहायचे आले तर तुम्हाला काही ना काहीतरी इलाज करायच लागते पण लय नाहीच ना रस्ता खराब आहे इथून एवढा आहे फक्त बस बस एवढा ट्रॅक्टर काढला आणि मशीन सहीत झालं मग विशेष संपला आपला मग काय काय तिकडल्या साईडने टाकून देऊन जास्त का बसराच्या दोन तास मग काय ते पुढचा ते इथं तुम्ही काहीतरी करा इथं भरून टाका गोटी टाका काहीतरी पर्याय व्यवस्था करायच करा पास लागणार बुडायला यायले धुरवास लागलं ना लवकरात याची व्यवस्था लावा लागणार नाही तर दोन तीन दिवसानं आपत होणार एक पाणी नाही सुधरू देऊन राहिले हे मनामध्ये देऊन राहिलं दोन तारखेला हाय म्हणते काय बरं हो <laughs> हा का वारात नाही ते वाने पाहू आणि चालले जाऊ घराकडे म हाय का बा फालतो ते फोड्याच्या फिकरी पिक कसं करा तुम्ही चक्कर मार कुठे वाढ्यार हाय का झाड काय तो तोपर्यंत मी कधी पोट्याच्या वारपास पेठा आहेत ती खाल्ली असते एक दोन पेठे झाडतो खातो का पाहिजे बाबा पुरा झाडूनशिन ते ती रजा हो त्यानं सोन ठेवायला दोन तीन दिवस झाले रोज येते झाकाले रोज येते काढायला हो पाणी काही देऊन नाही राहिला त्याचा काही ते ती वाहून नाही राहिला म्हणलं लवकर तिथून बाजून होते दिसा दिसा <laughs> अरे वाच आहे का दोन चार दिवस चालणार माझ्या काय रोज ती खोरायला मी दोन दोन खिशे भरले की चालला घराकडे पहिले का बरोबर हो आहे बा ती झाड लढते निदान दोन किलो तरी निघाला पाहिजे जाय बा काय करा ते पाहतो हा माझ्यासाठी मग एखादा खिसा काढतो मग येतो मी तू येतो मग मी या लवकर या जास्त उशीर वाकर फक्त या लवकर झालं बा या कंदीर पुढे जाती काय ठेवते का नाही काय सांगा आता नाही होणार रोजच आता एक एक पिंडी जर झाडून राहिला हे तर काय कठीच काम आहे बरोबर आहे वावरा नाही का एखादा आवाज ठोकून पाहिला समजते मग काय पाहिला दे दे आ, रे। का इतली ओ बाजू बसते कट्ट घ्यायला त्याच्यावर झाडा लागला आपले दोन खिशे भरले की चालले नाही बस जमलं बघा शेतात बोलली पाहिजे वाटते तीन खिशे भर लागला कधी राबूज कुठे होते मग हा आवाज द्या आवाज झाला नाही कसं चाललं बिलकुल आहे आहे भाऊ चकल भाऊ थांबा साहेब पण आच का म्हनलं हाय वाने राले खूप उपकार शांत नाही भाऊ काय जर काय नाही बर हो ती झाडासाठी आलं तर शंभर टक्के हो ना मग काय वैकवाल ना मला कालच कोणतरी तरी दिसलं ना हो भाऊ मी काय म्हणतो हा काय म्हणजे भाई काय आले म्हणलं हो बाहेर काय आल्या सकाळी झालं आले बाईकडे च करा म्हणलं नाटक भाऊ किती करा म्हणलं मी दोन तीन दिवस झाले तेच पाहून राहिलो किंवा हे माती कोण झाडून कोण घेऊन राहिलं चार पाच पेंड्या मी झाडून पाहिल्याचा दारा नाही खाली पडला मग लाफऱ्या म्हणाला ती आहे काय झालं पाहिले कळून नाही का दा 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 ती नाही असं आहे ते नाही ना तुम्ही आहे ते तरी वाटलंच ना म्हणून हे टक्कल्या असलं पाहिजे हो हेच रोज ती खवरायला इच्छा एक एक पेंडी झाडते ना एक एक पेंडी ती काढून काल चालला जाते आता म्हणलं भाऊ हो किती झाले म्हणलं आतापर्यंत झाल्या असं तर राहिल्या असूया असं ते घरी घेऊन जा म्हटलं आम्ही बसतो मग तसे काय राजा कसं कसं हो तुमचं बोलत राजा तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्हाला नाही म्हणजे मावर डाऊट असतो काही मी आता मी वंड्या राहण्यासाठी इकडे आलो शांतरा वांद्या इकडे आलो होते मला वा कसं राहायचे समोर बोड्या खाऊन घ्यायची बरोबर मी इकडे आलो ती पाणी तुमचा अज दे म्हणून एवढं हित नका करू दुसऱ्याचं स्वतःच पा पहिले गुंपा पुढे इल वरती कसं आहे मापुर्ग कसं आहे कोणाला काही म्हणलं नाही महापुरत कसं नाही म्हणलं पाहता म्हणलं किती पेड्या झाल्या तू सांग ना आता खोटलं बुरू इमानदारी सांग फक्त शपथ घेऊन सांगतो का आता मी खोटं काय बोला हो खरं सांगतो तुम्हाला हो खाची वस्तू आहे मी कसं एक पेंढेसाठी पा दोनच समजा हो दोन पेड्याच्या वरही झाड्या मॅ तेच म्हणलं खरं सांगलं पाहिजे ना जे काय असलं ते खरं सांगितलं पाहिजे पण आता म्हणलं कमीत कमी बाकीचं बाकीच राहते म्हणलं बाणी सुधरून देऊन राहिलं ती काही वाहून राहिला लोक झाडू झाडून येऊ राहिले म्हणून म्हटलं घरी माझ्या कमीत कमी एखादा डबा भर तरी भरला पाहिजे हो आता तरी हात मुला म्हणजे मेहरबी ठेवा मावर माझ्यावर आम्ही येत होतो आजच्या दिवस राहू भेटाय तुम्ही येतो ते वाटत म्हणजे शांती असं ना ती आहे ना बरोबर सोपी झाला तुम्ही सकाळी सगळी इकडे आले लोकांच्यावर हे खायचे खायचे खाय बर आहे बा जाऊ दे तिकडे पण आता म्हणलं जाईर का हम्म आला सुजनते बरोबर आहे तुम्ही थांब रे संद्रा थांबत तिथेच थांब तिथं थांबव रंग हा काय झुंबर इकडे कुकडे म्हणलं इकडे कुठं राह हे त्याच्यापेक्षा नाटके अरे काय राजा काय अरे तुम्ही तुमचे तुम्ही आता काय तुम्ही हे पा बनवंदी करू नका तो पाटवलं दिले हा ती ती झाडासाठी काय नसती काम करते तू इतका धोरण बाज माणूस आहे तुले लोक मानते बा सांगा चांगला माणसं आहे आणि तुम्ही राजा असे म्हणलं इचूके राजा हे ती झाडून देणं खाणं किसे भरून शोधते रे काय करू नाही का विषय मुळे पर्याय आहे का मानसले अरे हे मी काय म्हणतो दिला पाहिजे तुम्ही आता सध्या त्या तियाच्या मागे लागले का हा सोयाबीन महत्वाचा आहे का ती महत्वाचा आहे हा ती काय किती पाच किलो ती नाही माझा बसली आपली विचार कर ते त्या रस्त्याचं पान जर असं हा झुमरेला मी आता दाखवायला आणला वावरात ते रस्ता पाना ते कसं काय ते आता सोयाबीन काढ वापून हा तिकून न्याव कसे म्हणलं तुमच्या वावरात तिकूनच यायला लागते मग कशी असा आता माझ्या साडीच वावर तुम्ही आपलं हे जे जर सदन कास्त करा त्याला म्हणत ना ते देव तर झालं झालं त्याच्यानंतर ते मुशीराम झाला ते लक्ष्मण झाला त्याची वावर आहेत ना आपल्या पाच जणाची वावर आहे आणि तुम्हालाच म्हणत येऊ जाऊ हा पाचशे रुपये मी द्याल तयार राहणार तुला पाचश्यांना होते का ते रोड ना ते कमीत कमी तिथं दहा बारा टायला टाका लागते हो मुर्माच्या मना किंवा काय तरी मग तर ते रस्ता बरोबर होते नाही तर कठीण आहे जेसीबी नाही काम जमत नाही काय लेवल करसन तुम्ही सर रस्ता टॅक्टरने खराब झाला ना दे मग आता मी काय करू शकतो मग मग मी काय आता काय इतकं मोठे घ्या तू भला त्याने फोन करीत बला वावरत नी हो ना त्याने म्हणून म्हणून थकलो मी हो त्याला वाटते शांतरामचा अळेला आहे हो ते आपस रस्ता करून मग आपल्याला येतच भेटलो असं त्याला वाटू राहिला माहित नाही का मग श्रीरामचं का रुपया जवळचा खर्चच नाही दे

आहे लुंगीच्या आपल्याला वाटते घरी बाहेर पण कशाची मोठी घेते आहे डोबऱ्यान गिबऱ्या अरे इकडे आव ना इकडे आव म्हणलं काय आलं का मला तुला कुठं काय आलं का घरी गेलो इकडे तिथे पाहिलं कुठं धामल धुमल गेलं ते मला वारत आला तिथे झुमऱ्याचा फोन आला आता ते बोंड्या फोड आली वारत नाही शांतना भोवत वारत नाही आणि ते मारत नाही झुमऱ्या लवकरात लवकर जाणार नाही ते मग कसं चालले घराकडे झाडावर बसले वाण्य आता आले वाण्य काय आले वाण्यर गिन मी तर सकाळी जाऊन आलो अरे त्याने सांगितलं मला फोन आला मग सांगाल तुले या तसं नाही राहू दे मी चालू गाडी घेऊन मला चालशील चाल मग बसून काल तर आता चांगले लंबी हाणून दिले होते ती दुसरीकडे

रोड नाही का राजा पान ते रोड कसा झाला तर ते सोयाबीन काढावं कसं मशीन जाणार आहे का हा तुमची वावर आहे माया वावर आहे शांताराचा वावर आहे शांताराम म्हणते आता मी म्हणून म्हणू शकलो मग आता काय करायच त्याचं ते रस्ता आपल्याला ओके तर करायच लागेल काही नाही आणून टाका लागणार गोटे म्हणा मुरुम म्हणा ते करायला लागेल ओके मग त्या दिवशी गोष्ट हो ना तुम्हाला म्हणून हजार रुपये मी काय जास्ती देऊन देत मी ते घेऊन याच्या याच्याबद्दल काय करू शकतो असेच तर मग सगळेजण आता कधी लाजे म्हणजे मी पाचशे देतो हे देतो मार्थ्याचा तर गोष्टी नाही काढून राहिला हा दे आ, हो 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 मग आता मी एकट्यानंच करावा का ते हा पा, पाचशे हजार काम आहे का पाहिला का म्हणलं तुम्ही हा रस्ता पाहून या तुम्ही बुड्यानं मला सांगितलं नाही ना बा मला विषय माहीत नाही हे मला माहीत आहे ना असं होणार सांग शेवटी मला कसं माया वावरला तर सोयाबीन आलं मला साधा काळजी त्या बा तुम्हाला सांगून राहिलं सरकं सरक हो आता मी झुमरले वावर रस्ता दाखवून आलो ते म्हणते मशीन जात नाही तुम्ही एके पाहून घेते किती खर्च येते काय येते तर हो कसं हजारां पाचशेचं काम नाही यावेळेस सोयाबीन दहा रस्ताच करायला हजार अरे मग मग किती लागते किती मग तेच म्हणलं ना मॅ तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या नाही तर मग सन्म्यास पैसे खाल्ले का हा चला तुम्ही पहिले पाहून घ्या हो येऊन राहिला मी त्याला फोन केलेला आहे आपण असं काम नाही करायला पाहिजे ना काय खोटं मग होतो रस्ता पाले म्हणून काय करत हजार हजार रुपये घेऊन काय करू काय म्हणलं मी हो होते काय पाच हजार रुपयाचं काम होते का इथं किती पाहिजे कमीत कमी दहा पंधरा ट्रायला पाहिजे इथं ट्रॅक्टरच्या गोटे गिटे मुरुम गिरुम काहीतरी तर इथून चाल बसते आपला नाही तर कठीण काम आहे हो पंधराज टाले टाकले तर केवळ व्हायचं इथं हा भाडं भाडण ते आणा कुठून मुरुद्ध अर्ध वेळा मी येतच घालाव माय पण पंधरा सांगता वगैरे आता सांगतो इतका मोठा खर्च कसं काय करा मग आपण हा पाच कास्ता करीन मी हा पाच कास्ता करा ना इथून तितका रस्ता म्हणणं म्हणजे हा कसं करा मग इतका खर्च कसा करू शकू आपण तेच म्हणलं मी कमीत कमी दोन दोन हजार रुपये आपल्या दहा हजाराशिवाय कमी होणंच नाही इथं काम मग आता कसं करता मग दोन दोन हजार करून टाकू आपण पाच जण आहोत मग समजा लक्ष्मण भाऊ मी दोन हजार तुम्ही दोन हजार समजा आपलं ते मारती म्हण कधी दिला पाहिजे हे कॅन्सलच करा लागत नाही का हो आपल्याला हात काढून घ्यायलाच पुढे वा मग काय कुर्ती द्या पैसे अजून पुढे बी रस्ता खराब आहे एका जागी अरे हो पण मी म्हणतो इथं आपण देऊ दोन दोन हजार पण अजून पुढे एका जागी अजून तेही खराब आहे ना तिकडे चला बरं तुम्हाला दाखवतो मी तिथे आहे ना या एका जागी अरे तिकडे आहे का अजून कोणते आहे किती आहे मला तिकडे चला बस तेही दाखवून द्या काय म्हणजे काय 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 पुरते काय नाही काढायला ते पाहिता ते मग चला दाखवून तेही दाखवतो तुम्हाला मग सरा घरच झाला ना इथं ट्रॅक्टर इकडून न्यूज नाही द्यायला लागत मग काय चला चला दाखवून देत तुम्हाला तिकडचं मी पाहून घ्या इथे पडलं कर गट दोन्ही चाकोले पडले अरे बाजू मग इथं किती लागेल म्हणून आता इथं पाच सहा टाळे पाहिजे आम्ही हो पाच सहा टाळे असल्या इथं होऊन झाले तिथं समजा दहा बारा टाले असं मला पंधरा वीस टाळे काम आहे हो वीस टाळे मी गाले काम आहे मग सगळं करतो काम आहे मग आता कसं काय करावं पण आता इतका खर्च आपण कसं करा कसं काय करावं हा हो हे ग्रामपंचायतचं काम आहे शांताराम तू काय कर ग्रामपंचायत आपल्या सरपंचला फोन कर मला बस सोयाबीन काढा कशी म्हणा आम्ही तसं करा लागेल नाही का हो ना आता आपण आपल्या जवळचे कसे काय पैसे खर्च करावे हा हो नाही का दादा ते एक सल्ला बरं द्या तुम्ही फोन राहिला मी आपण कुठं रोक लावा पैसे हो लाव फोन फोनला नाही तर मी लावू का ते कसं आम्ही हा सदस्य आम्ही काय म्हणा तुम्हीच लावा ना फोन म्हणा आमचं कठीण काम झालं म्हणा सोयाबीन कसं काढा का डोक्ष्या राहणार का म्हणा झालं नाही का हो आता तिकडे जर ढकलून दिलं तर मग बरं काय म्हणते सरपंच हा एक मिनिट हॅलो बोला करून दिला बजी काय म्हणत होते काय राजे सरपंच साहेब कसं म्हणलं हे रस्त्याचा हे पाबर काय ताल झाला सर चाकवल्या पडल्या म्हटलं हे आम्ही आता ट्रॅक्टर मशीन न्याव कशी म्हणलं हा सोयाबीन वावरा सोडू द्याव काही ना काही करा द्यायचा बंदोबस्त राजा लवकर रस्ता कोणता म्हणलं रस्ते गावातलेच बरोबर बा कोणता रस्ता कोणता ए आपल्या शाळेत वावर नाही का माया तिथून जे रस्ता जाते शांतरामच्या वावराय तिकडे दे जायच्या मग शरामच्या ते कसं आहे रस्ता लय खराब झाला त्याच्या सोयाबीन काढायचे आता आम्हाला त्याचा भेवाट राहिलं कसं होईल आता आपण ते कसं मंजूर नाही झालं ना अजून आता आपण पादणचा आता तर रस्ता झाला आपला मागच्या वर्षी आता हे आता होईल आता या वर्षी आता निवडणुका झाल्या की आपण मग आता हे सोयाबीन आणाव कसं आम्ही काढाव कसं मग मी काय म्हणतो सध्या धकवा तुम्ही कुठं गोटे गिटी एखाद्याचं गिड असं ना वावरात नाही गोटे जमा करतात लोक तर कोणाच्या वावरातल्या गोटी आहे ना तिथं टाकून द्या लागलं आपलं ट्रॅक्टर घेऊन जा टाक जा ट्रॅक्टर देतो ठीक आहे ना मग तसं करावं लागेल मग आता काय करता आम्हाला ट्रॅक्टर हो 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 ट्रॅक्टर देतो ना काही हो ट्रॅक्टर घेऊन जा तिथं काय टाला टाकायचे टाका कोणाच्या वावरात गोटे असून जमा करा आणि आणून टाका तिथं आता काय करता दोन तीन तीन हजार रुपये खर्च येते काय सांगा मग काय दादा तुम्ही ट्रॅक्टर दिला म्हणून ते बरं ठीक आहे मग ठेवतो ठेवत मग काय बजेट लागते गोटे कुठे भेटते पाहतो मग हो 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 ठीक आहे ठीक आहे फक्त मुरुम गिरुम नको आणून म्हणलं कुठचा काय हो रॉयल्टी काढल्याशिवाय घरावर तुम्ही नाही नाही आपण काय कुठला मुरुम नाही म्हणलं बरं बरं ठीक आहे मग ठेवतो मग ठेवतो आता फेकून निवडणूक नंतर होईल म्हणजे काय आता तसा प्रस्ताव टाकेला म्हणजे पण आता ट्रॅक्टर द्यायला तयार आहे पण बाकी कसं गोटेगिट आणून सध्याचा टाइमपास करा म्हणजे आता काहीतरी आता गोटे कुठून ना गोटे आहे कुठं आता हा कोणाच्या वारात गिळ गिळ आहे का तुला गोट्याचं आहे आपल्या लाईफाच्या वरात पे आता हा जाईल कसं ट्रॅक्टर कसं जाईल मग दापत दा झाली मग आता मुरुम गिरून मुरुम आहे आणता येणार नाही मुरमाचा मोठा घोर आहे ना नाही नाही हे बघा नाव ना कळवा आपलं तू कोणी पता देईन आपल्या गावात लोक कसं बातात पाता देते बरं हो उत्खनन करणं बरोबर नाही ते शासनाचा माल आहे ते हो त्याच्या भानगडीत पळायचं नाही आपल्याला आपल्या वारात काही गोटे असेल तर ते टाकू आपण आता गोटे आता गोटे काय आता कुठून ना कसं काय करा आता एक तर विसर टाळल्या पाहिजे म्हणता काय नाही झुमल्या असतो पता असेल ना काही कुठं काही असेल तर तू कसं इकडे तिकडे हिंट म्हणून म्हणलं हो हो हाय राजा हाय बा एका ठिकाणी तिथंच भाऊ ते आपलं हे काय शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ आता उराळे ते वीर खरले काय ते हो ते अरोदार भेटलो त्याले तर त्याचा भलबा राजा हो लय मोठा आहे गोटे हे ते भाऊ ते तिथंच पडू राहा कारण की काय झालं बजुरेल काय पैसे नाही त्याच्या वावराच्या बाहेर काय नाही होत नाही राहिला तर तेच तर आता परिसर आहे त्याला वाटतं हिरीबतचा माल कसा काय हटवाव आता म्हणलं ते पाहता का मग विचारून त्याले ए बाबा राजा फुकटी कम्की कसै हा त्यो अडचनस घुम्नु एरिया ट्र्याक्टर चाहिँ भए लाग्छ कि आफैलाई आइ कस ट्राक्टर फुकटा फुकटा भेटौँ आए ड्राइभर मलाई त जुमे सजा मरा दोन तिन मानस नपुवा काम फुटा म फुटाइ मात्र भेटाइले चाहिँ शिवलाई दिइरहे राजा ती मेरो दिल पनि शंभर टक्के देण्याचं आहे ना उभा राहून राहलान ते मग काय त्याला असेच पाहिजे मग त्याला येण्या वावरातला चाललं आपल्या त्याचा फायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक हातील करू आला ते कोणालाच नाही म्हणत ते कोणाला चिडत नाही कोणाला बोलत नाही तर राम राम नि वाकतच असते कुठेही मग घसू शकते चाल नाही का पण तरी कसं झोका झोकान म्हण ते हो एखादा म्हणून म्हणलं गेल्याचं कसं आहे जर असते खतरनाक शंभर टक्के नाही म्हणणारच नाही ते मला माहिती त्याचं मग कालपासून हवीतच आहे ते चला आपण त्याला भेटून घेऊ ट्रॅक्टरचा मेळ लागला नाही ते फक्त आजच्याच मोकळेच करू

आता म्हणजे आपल्याला मटेरियल सापडलं आणि ट्रॅक्टर सापडलं फक्त आता शिवला हो म्हणलं बस झालं कामच झालं आपलं मग एक द्यायचं कसं दौरा असते बरं कुठे पोहून राहिले ते आता हो गिडी काढलेली होती बाहेर द्यायची कदाचित घरी आहे नाही हे लवकर चालले जाऊ सापडले पाहिजे ते तर जसं काय आमदार राहिला स्वतःला जाऊ दे चला एक भेटून घेऊ त्याले काय म्हणते पाहून घेऊ चला यायचं काय चालत नाही पावला जरा अरे काय का शिवलाल तू काय डोक्यात फरक पडला काय म्हणलं गावात आला तू आता मुंबईला नाही आता काढून टाकले ते कपडे काय झगले आले कुठून काय बन चार चौकात असे नका बोलतो तुम्ही आता बोलले बोलले तुम्ही ढगले झगले काय म्हणजे काय काय सस्ते काय काय हे तीन तीन चार पाच पाच हजार रुपये ड्रेस झाला माय मग कमीत कमी पंधरा हजार रुपये कपडेच गेले माय पंधरावीस तुला काय पन्नास हजार लागले तरी मग तुला छोटा वामन बोल दादा फोन आले पन्नास हजार रुपये तुला काय झालं तु करत एका दिवशी तर त्या दिवशी फोन केला ते काय लोक होते काय उधळ्या एका दिवशी तू अंत मला कसं आता निवडणूक दे तो पण मग बघ हा माझं काय 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 खळकुतरी आहे त्याच्या भरव्यावर मी आता काय करायचं करून राहिलो तू मला हॉटेलचा विषय काढत ते काढत नव्हतं

कसं काय कुणी विकत घेणार आहे का घेणं मना बावात ते करणं म्हणा मोक तिथं राजा मना कशी बी आता सरकारी अनुदानातून वीर बनली पण ते मलमा फेकणं नाही उरायला आहे का कुणी बकरा सांग ना मग कोणी असं ये आपल्या गावातले शांत रस्त्यात नाही समजा चाकल्या पडेल ते भराच आहे त्याला पाहिजे वीस पंचवीस टाकल्या कसं त्याचं लक्ष केलं आले ते हिरगिरीवर गेले ते पाले सल्ला झाला त्याचा तो इकडे येणार आहे शंभर टक्के फुकट मागणार आहे तुला असा अंदाज दिसून राहिला अरे जाऊ दे ना बाबा माय वावर तरी एरी पच्च मग काय जाऊ दे ट्रॅक्टरचं भाडं मला कुठल्या पुढते ते मजूर लावान माणसा लावान ते बाहेर फेका लय मोठा आहे ते का उलसाय का ते अशा गरजेच्या टाइम देते ते पैसे तू काय सोडून आला तर फरक आहे मग बन तुमच्या मासारख्यात नाही म्हणून तुम्ही कशी राहिले तर ते कसं आहे आता आपल्याला कसं आपल्या जवळचं काही चाललं का मग काय आपण टेन्शन घ्यायचं हां या टाइमले कसं आहे माणूस अडचणीत असला पुढचा त्याला जर आपण मदत केली का नाही तर ती मदत करते आता आपल्याला कसं इलेक्शनचं काम आहे लोक आपल्या हाताशी पाहिजे हा सगळे लोक आपल्याला जवळ करणार आहे ना आणि अशा टाइमले तू म्हणत अटकून घ्या पण आता मी त्याला म्हणतो बिंदाच घेऊन जा आणि बरोबर करतो तुम्ही काय करते का हाताने घामून राहणार ना दहा हजार तर कुठंच नसते गेले आणि मी गोष्ट नको जो आता तू लाखात बोलतो एक फोन केल्या घाटील काय म्हटलं पन्नास हजार पडतं आता मग काय बसले ते दहा हजारासाठी आपले माणसं जवळ करणार ना कमी तुम्ही गावातून लीड घ्यायला पाहिजे ना म्या गावात जर मला पन्नास मत नाही पडले तर मग काय होईन मग मग करा होईना मा म्हणून म्हटलं कसं तू जरासा गडबड करू नको माझि दिमागे घे तुम्ही बरोबर हा बस तुम्हाला पाहिजे म्हणते ते येऊन राहिले तर पाहिजे काय विचार हिशेबा करू हा चालेल मग टाम टू मंदर रामजेने नाही का, का हात जोडायला कुठून काय बजेट बसवला समजून नाही राहिला नाही एकापेक्षा एक कुठं घर राहिला काय आता मुंबईला गेला ते बसून तर काही समजूनच नाही राहिला बघता मग जमलं मग ते नाही तिथं मुंबईचं मग काही बसला मग आपला शीटचा काही लागेल का, का? आपल्या गावचा नंबर लागेल का त्यात शिवर बिलकुल आपली हे बा सांगतो तुम्हाला शीट पक्कीच आहे म्हणजे नव्याण्णव टक्के प समजा त्या दिवशी समजलं मला कारण की आपल्या कॉम्पिटिशनले दोघं चौगस आहेत आणि विशेष म्हणजे आपली जे आहे तर समजा आता ते पाहितील बॅकग्राऊंड पण आहे ते चाचपणी करणं सुरू आहे म्हणे आता त्याचे सगळं आता कोणाला कोणतं भेटते काय भेटते त्यानुसार मग आपल्याला सांगतील ते फोन येणार आहे आपल्याला ते आता समजा सामान तुम्ही आता अजून समजा आचारसंहिता लागेपर्यंत काय होते काय नाही समजते आता ना पुढच्या नाही किती सेन करावा नाही का लस फिकून राहिला नाही हो याला ऐकलं तरी असं का तिकडे गेला सांग गणगन हिंडून वापस आला असं आता आपलं काम पाहा पहिले बरं पाना मग ते कधी लाजी काय म्हणलं विषय काय म्हणते शिवला पा मग याच्या माध्यमातून काही होईल का बरं म्हणजे तुम्ही काही कामा निमित्त आले का मग सांगायचं राजे हो आपलं कसं ताकासाठी अजून भांडं लपवायचं असं ना करू हे बाबा शिवलाल भाऊ तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे आता हो विशेष नाही तुम्ही सांगा आपल्याला कसं मतदारसंघाचा जर आपण विकास करून राहिलो तर आपल्या गावाचा विकास करणं महत्त्वाचं नाही का सांगा तुम्ही काय अडचण काय येऊन राहील तुम्हाला अडचण काही नाही म्हणा ना, पण कसं विषय असा आला होता ते रोड नाही का सोयाबीन काढायला जात आमची अडचण येऊन राहिली त्या रस्त्यानं कसं चाकवल्या पडल्या नेऊन निवून तर म्हणलं तिथं टाका जाय आपल्याला समजा गोटे म्हणा मुरुम गिरुम समजा खळम टाका जाय म्हणजे कसं कसं आपलं सध्याचं सोयाबीन निघून येईल आमचं पाच जा, तर आता सरपंचाशी बोलणं झालं तर ते टॅक्टर द्यायला तयार आहे पण आमच्यावर कसं मुरुम आणायचा मोठा प्रश्न आला तर आम्ही तुमच्या इरीकडे गेलो होतो तर इरी आहे मलमा पडलेला तर वा वाच्या पाहू जर देत असतील तर अरे काय रा चुकली गोष्ट तुम्ही अशा गोष्टीसाठी म्हणजे इतकी तुम्ही लाजत लाजत येऊन राहिले होते हक्कान म्हणाचा राजा भाऊ असं आहे हां का एका फोनात तर तुमचं सगळं करतो आता तुम्ही ते टॅक्टर आणि ड्रायव्हर पहा असं करा तसं करा अरे म्हणलं मी असल्यावर तुम्ही काहीच करू नका एका फोनात तर सगळं दुरुस्त करतो तुमचं वांदास नाही थांबा तुम्ही मला एक फोन लावते का माणसाले बरोबर करतो तुमचं फो, फोन काय म्हणलं फक्त आपल्याला ते मुरूमच पाहिजे बाकी काही नाही कोणाला फोन नाही ना नाही थातूर माथूर काम करून नाही होत ना चालत नाही ते आता गड्डे पडते अजून हो तुमचं हे बरोबर मी वावरात हार्वेस्टर देईन असं पद्धतशीर करून देत तिचं तुम्ही गडबड मला मूर्तीच्या पूर्वी जाण्या फोन लाव द्या बरोबर सांग तुम्ही काय तो हॅलो हा बोला कोण बोलता हॅलो शिवलाजी टोयगोटे बोलतो म्हणलं आपण प्रकाश पाटील वर्गट ना मूर्तीच्यापूरचे तर कसं माहिती मिळाली होती आपलं कसं आहे अर्थमोर्स आहे ना जय श्रीराम तर म्हटलं मला कसं आहे आमच्या इथं काम होतं रामपूरला आपण कोणकोणती काम करतो साधारणतः सगळेच कामं करतो आम्ही विहिरीचे शेततळ्याचे जमीन लेव्हलिंगचे पूर्ण बंधारे वगैरे सगळं रोड हे ते सगळंच सांगा तुम्ही कोणते काम आहे आपल्याकडे दोनशे दहा मशीन आहे दोनशे पंधरा मशीन आहे तीनशे पंधरा एल आर मशीन आहे बिनारे आमची आपण पन्नास फूट विहिरे खोदून देतो पाच सहा दिवसात साधारणतः आपल्याजवळ कसं दर व्यवस्थित आहे आणि पंधरा वर्षापासून आपण हेच काम करून राहिलो हो त्यामुळे कसं आहे एकदम अनुभव चांगला आहे आणि दुसरी गोष्ट अमरावती अकोला वाशिममधलं कोणते गाव असो आम्ही कसं येऊ शकतो तर आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव चौसष्ट सत्तेचाळीस एकोणपन्ना करा सांगा तुम्ही काय असंत तर कसं आहे आमचा थोडासा रस्ता आहे की नाही ओके करायचा आहे आपल्या विहिरीवरचं मटेरियल पूर्ण आपल्या जेसीबी न तिकडे पोहोचून देणे आणि आपल्या ट्रॅक्टरनं तिकडे पूर्ण बिलकुल असा रोडच बनवायचा पॉश बरोबर बरोबर काही हरकत नाही ना तसे आम्ही तुमच्या जिला घेत हो आमचं विहिरीचं काम होऊन जाईल इथं नाईनी तर मग रामपूरला पोहोचून जाऊ आम्ही उद्या सकाळपर्यंत ठीक आहे या मग उद्या या धन्यवाद जमलं कधीला पाहिजे आता शांतरभू काही अडचण झाला आता रोड तुमचा उद्या अकरा बारा वाजेपर्यंत टकाटक बिलकुल हा काही विशेष नाही शिवलाल तुला सगळं आंदोलन झाला अरे शिवलात पण पण हे कसं काय मशीनच सगळ्यात वाटते मग कुठं बसता येईल करत ते टॅक्टरनं टाका गोटे आणि पद्धतशीर आता पूर्ण आपल्या विहिरीवरचा मलमा तिथं रोडवर पद्धतशीर लेवलिंग गेवलिंग करू ओके okay. पैसे कोण देणार आहे हो ना पण नाही शिवला पैसे घ्यायच्या मग कसं समजा नाही काय नाही बा चिंता करू नका नाही तुम्हाला वाटतं तुम्हालाच पैसे द्या लागते का पैसे चिंता करू नका आपल्या वेरीवरचं मटेरियल चाललं आपलं अर्ध काम होऊन राहिलं तसं आम्हाला वरूनच भेटते ना निधी वगैरे काही नाही विकास काम करायला तर मग काही नाही असतेच ना त्याचा नको तुम्ही लोड नका आता झालं तुमचं काम उद्या बिलकुल अकरा वाजता तुमचा रोड तयार मला बाबा बाकी राजा पण कसं हिंमत मला ना बाकीला तु कमाला हो चाल येत मग दे मग उद्या करून तेवढा हो कसं आमचा प्रश्न मिटते जाऊ दे तिकडे त्याची हिमत हॉटेल आहे बरं आहे मग काय तर चालू आहे चालू आहे तिसं मागून घ्यायला लाग ना नाही का उद्यासाठी हो जा तिकडे नाही नाही तसं काही नसते ते आम्हाला वरूनच भेटते ना निधी विकास कामासाठी फक्त कसं आहे जरासा सपोर्ट असू द्या इलेक्शनच्या वेळेस जरा कसं गावाने जर संघ असले तर म्हणजे परके मग नाव नाही ठेव तेवढा सपोर्ट ठेवता फक्त नाही नाही असे जर तुम्ही काम असल्यावर कोण नाही सपोर्ट करत राजा मग तू काही विषय नाही आम्ही तुम्ही मागासव ना काये? काये? काये चला बघ शेवढा शब्द पाहिजे आपल्याला बाकी काय मग काय शेवटी काय नाही ते वरे माणूस नाही का चला मग चहा घे घेता का मग चहाचं सांगून दे मला चहा मांडून मला चहा पाच किलो साखरेला बुरा हफ्त्याला काय करा जी आला तिच्या जी आला तिच्या हो हो करून राहिली करून राहिली